मुंबईमध्ये मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. दादरच्या बालमोहन विद्या मंदिर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केलेली आहे. मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. मुंबईमध्ये सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मी सध्याला आहे बालमोहन परिसरामध्ये आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते सध्याला मतदान करण्यासाठी आपल्याला इथं दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एकूण हा पाचवा टप्पा म्हणावा लागेल आणि या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई असेल किंवा नाशिक असेल ह्या भागांमध्ये आपल्याला सध्या मतदान होताना पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग युवा वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणात इथं सध्याला दाखल होताना पाहायला मिळतो आहे आणि त्यांच्याकडनं सध्या मतदान जे आहे ते होताना आपल्याला दिसतं आहे. वोटिंग केलं तुम्ही? किया क्या क्या किसको वोट किया वो छोड़ के किस विषय पे आपने ये वोटिंग की है? कि वोट तो देना अपना काम है, देना चाहिए. अच्छा. हर आदमी को देना चाहिए. अच्छा. जिसको देना है उसको दो मगर देना चाहिए. अच्छा. जाना चाहिए, सुबह जल्दी उठ के जाना चाहिए, गर्मी के टाइम है, थोड़ा जल्दी जाओ. 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल आणण्यास देखील बंदी करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सकाळी इथं दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोठी उत्सुकता जी आहे ती नागरिकांना इथं दिसते आहे. मतदान जे आहे ते देखील सध्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.